दुसऱ्या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आहे त्यासाठी प्रश्न पहा. एक नळ, एक टाकी आहे, एक टाकी, एक नळ 10 तासात भरतो, 10 तासात भरतो. दुसरा नळ तीच टाकी, तीच टाकी 20 तासात रिकामी करतो, रिकामी करतो. म्हणजे ज्या ठिकाणी आता दुसरा नळ काय करत आहे, पाणी सोडत आहे, ओके, रिकामी करतो. तर दोन्ही नळ, दोन्ही नळ एकदम चालू केल्यास, चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल, किती वेळात भरेल, ओके. बघा त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे 10 तास, 20 तास, 40 तास, 22 तास, ओके. आता या ठिकाणी एक नळ टाकी भरत आहे आणि दुसरा नळ रिकामी करत आहे. आपण या अगोदरचे प्रश्न पाहिले, दोन्ही नळ काय करत होते, टाकी भरत होते. आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी यासाठी प्रश्न तुम्हाला फेसबुक मध्ये मिळणार नाही ना, तुम्हाला फेसबुक मध्ये हा चॅप्टर नाहीये, परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत म्हणून आपण या ठिकाणी घेत आहेत, लक्षात ठेवा. नाहीतर म्हणताल सर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये आम्हाला कोणता प्रश्न दिसतच नाहीये, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे आहे. तुम्हाला आता नाही तर कदाचित एखाद्या वेळेस जर काही परीक्षेच्या टायमाला तुम्हाला प्रश्न जर दिलाच, कारण की बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ना त्यामध्ये यासारखे प्रश्न गणित व बुद्धिमत्ताच्या दृष्टिकोनातून विचारली जातात. बघा या ठिकाणी 10 तासात भरतो पहिला नळ आणि दुसरा नळ 30 टाकी 20 तासात रिकामी करतो, ओके. मग यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं सांगितलेलं आहे. मी सांगितलं की एक्स वाय छेदात, आता रिकामी करतो म्हणून काय करायचं, वजाचं चिन्ह घ्यायचं, ओके. कोणतं चिन्ह घेतलं आपण त्या ठिकाणी, वजा बाकी. का, कारण की आपण या अगोदर बेरीज घेतली होती, त्यावेळेस दोन्ही भरत होते, त्यावेळेस आता एक रिकामा करतो म्हणून एका वाय काय राहिलं त्यामधून मायनस काय. मग या ठिकाणी बघा सूत्रानुसार टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ, भरण्यासाठी लागणारा वेळ, लागणारा वेळ आपल्याला वेळ कन्सिडर करायचा आहे. फॉर्म्युला आहे आपला एक्स वाय, एक्स वजा वाय, ओके. मग या ठिकाणी बघा आता किमती ठेवूया 10 गुणिले 20, 10 वजा 20. आता या ठिकाणी सगळ्यात लक्षात ठेवा की या ठिकाणी जरी 20 यांच्यातून फरक घ्यायचा असतो, वजाचं चिन्ह घ्यायचं नाही, डायरेक्टली 10 जर त्याच्यातील जी वजाबाकी येईल ना ती डायरेक्ट वजाबाकी कन्सिडर करायची. तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये 10 हे 20 मधून जात नाही अशा पद्धतीने जरी तुम्हाला सांगितलं असेल, परंतु या ठिकाणी सांगितलेलं जातं की तुम्ही याच्यातील डायरेक्ट काय करा, फरक त्याखाली घ्या, ओके. फरक म्हणजे काय करा, त्यांची वजाबाकी करा. मग या ठिकाणी काय होईल बेटा, दुसरी स्टेप काय होईल, या ठिकाणी 10 गुणिले 20 पुन्हा या ठिकाणी प्रश्न निर्माण करू नका मनामध्ये, तर या ठिकाणी वजा 10 यायला पाहिजे होते, वजा 10 घेत नसतात, ओके. पूर्ण धनसंख्या घ्यावी, धनसंख्या घ्यावी म्हणजे त्यातील फरक घ्यावा, ओके. बघा या ठिकाणी यातील 10 20 मधून 10 गेले किती राहतील बेटा, 10 राहतील. मग या ठिकाणी 10 10 काय होतील बेटा, कट होतील, किती राहिले 20, म्हणजे 20 तास लागतील त्या ठिकाणी, किती तास लागतील, 20 तास. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हा नियम लक्षात ठेवा, ओके. बघा या ठिकाणी आपण फक्त सूत्रांचा वापर केलेला आहे, दुसरं काही नसून. बरेचसे विद्यार्थी सर नळ व पाणी खूप अवघड जातं, नळ व पाणी टाकी हे खूप अवघड जातं, काहीही अवघड नाही. सूत्र माहिती असतील तुम्हाला, त्याचे नियम माहीत असतील, सर्वात महत्वाचं सूत्र माहिती असून चालत नाही,
तर कोणतं सूत्र कोणत्या प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात येईल हेही माहित असणं गरजेचं आहे. आता मी जे दोन सूत्र सांगितले दोन्ही सूत्र तुम्हाला ज्यावेळेस दोन्ही नळ पाणी भरतात त्यावेळेस बेरजेचं साईन घ्यायचं आणि ज्यावेळेस एक नळ पाणी भरतो आणि एक नळ रिकामा करतो त्यावेळेस वजाबाकी चिन्ह ठेवायचं फरक घ्यायचा. समजता ना? ओके, कुठे उपयोग करायचा अशा प्रश्न ज्यावेळेस त्या ठिकाणी उपयोग करायचा. या ठिकाणी आपल्याला हाच प्रश्न दुसऱ्याही पद्धतीने सॉल्व्ह करता येतो. ती कोणती? एक छेदा किती? दहा. आता या ठिकाणी वजा करावं लागतील. काय करावं लागतील? वजा एक छेदा वीस. ओके, मग या ठिकाणी कन्सिडर करून घ्या, दोन ने गुणून घ्या दोन्ही संख्याला, म्हणजेच काय येईल बेटा? छेद समान होईल त्यांचा. छेद काय होईल? समान. म्हणजेच दोन छेदात वीस बरोबर सॉरी वजा एक छेदात वीस. आता या ठिकाणी दोन छेदात वीस सॉरी किती राहते? एक. दोन मधून एक गेला किती राहते बेटा? एक छेदात वीस. एक छेदात वीस म्हणजेच काय? या ठिकाणी आपल्याला 20 तास लागतील हे असं म्हणता येईल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही पद्धतीने ही पहिली पद्धत आपली सूत्रानुसार आणि ही दुसरी पद्धत हे आपल्याला गणिती दृष्टिकोनानुसार दोन्ही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, चला तर या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा, म्हणजे तुम्हाला हे सूत्र पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ओके, एक नळ एक टाकी सहा तासात भरतो व दुसरा नळ 30 टाकी 8 तासात रिकामी करतो. आठ तासात काय करतो? रिकामी करतो. म्हणजे रिकामी करण्यासाठी वेळ जास्त लागत आहे, लक्षात ठेवा. भरण्यासाठी वेळ कसा आहे? कमी आहे. म्हणजे स्पीड न भरल्या जाते, रिकामी स्लोली केली जाते. ओके, किती तासात भरतो? 8 तासात सॉरी रिकामी करतो. तर एकदम दोन्ही नळ चालू केल्यास किती वेळात टाकी जाईल? वेळात टाकी भरेल. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला आता दोन्ही नळ एकदम चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. यासाठी लागणारा वेळ आपल्याला कन्सिडर करायचा आहे. काय काढायचा? आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर या ठिकाणी रिकामी करतो एक दिलेला आहे, म्हणून मी प्रत्येक वेळा सूत्राचा उपयोग करतो. तुम्हीही यासाठी 10, 20, 30 कितीही प्रश्न तुम्हाला जेवढा वेळ भेटत तेवढे प्रश्न तयार करा आणि प्रत्येक प्रश्न सोडवते वेळेस डायरेक्टली तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करतात त्यावेळेस सूत्राचा वापर करून प्रॅक्टिस करा. ओके, मग या ठिकाणी वेळ दिलेला आहे आपल्याला, वेळ काढायचा आहे. म्हणजेच एक्स वजा वाय. ओके, एक्स बरोबर 6 तास वाय बरोबर 8 तास. ओके, एक्स व वाय या दोन किमती आपण काय केल्या? कन्सिडर करून घेतलेल्या आहे. मग या ठिकाणी एक्स ची किंमत ठेवून 6 × 8 = 6 − 8 या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले वजाबाकी करायची, परंतु काय करायचं या ठिकाणी? वजाचं चिन्ह घ्यायचं नाही, वजाचं चिन्ह वापरायचं नाही. धनसंख्या घ्यायची. कोणती संख्या घ्यायची? धनसंख्या. म्हणजे त्यातील फरक घ्यायचा फक्त आपल्याला. ओके, त्यातील काय घ्यायचा आहे? फरक. मग या ठिकाणी काय बेटा? 6 × 8 या दोघातील फरक किती येणार आहे? 2, 6 × 8 = 2 राहतील. मग या ठिकाणी 2 ने जर भाग दिला तर 2 × 3 = 6 आणि 8 × 3 = 24 म्हणजे ती टाकी भरण्यासाठी किती तास? 24 तास लागणार आहे. ओके, किती वेळ लागणार आहे? 24 तास वेळ लागणार आहे. तर आपण या ठिकाणी दोन सूत्राचा उपयोग कशा पद्धतीने करते शिकलेलो आहोत. आता आपल्याला तिसरा फॉर्म्युला युज करायचा आहे.
तो म्हणजे आहे ज्यावेळी तीन नळ चालू असतील त्यावेळेस ओके मग तीन नळ चालू असतील त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी तीन नळासाठी x y आणि z या तीन अक्षरांचा उपयोग करायचा आहे सूत्रामध्ये ओके म्हणजे पहिला x दुसरा y आणि तिसरा z ओके मग यावेळेस आता तिन्ही नळ एकदम चालू केल्याच्या नंतर ज्यावेळेस टाकी किती वेळात भरते ते जर फाइंड करायचं असेल तर या ठिकाणी आपण काय करावं लागणार माहिती का x y x y अधिक y z अधिक x z x या दिलेल्या सूत्राचा वापर करावा लागणार आहे ओके म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला सूत्र एकदा समजून सांगतो म्हणजे तुम्हाला सूत्र समजल्यावर तुम्ही त्यावर आधारित प्रश्न तयार सॉल्व करू शकता आता हा पहिला नळ आहे हा दुसरा नळ आहे आणि हा तिसरा नळ आहे ओके त्यानंतर ज्यावेळेस तिन्ही नळ एकदाच चालू होतात त्यावेळेस एक्स वाय हे यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची ओके त्यानंतर एक्स आणि झेड सॉरी वाय आणि झेड यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज बेरीजची नाव ठेवायचं आणि तिसरा आहे एक्स आणि झेड म्हणजे सर्व दिलेल्या संख्या ज्या दिलेल्या संख्या आहेत म्हणजे तीन जे दिलेले तास असतील त्यांना काय करायचं वरी गुणाकार ठेवायचं खाली गुणाकार करून त्यांची बेरीज करायची ओके या सूत्राचा वापर करून आपल्याला आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे या ठिकाणी मी सूत्र तुम्हाला ठेवत आहे बघा त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे एक नळ सॉरी एक टाकी एक टाकी एक टाकी एक नळ दहा तासात भरतो दुसरा नळ 20 तासात भरतो व तिसरा नळ 30 तासात भरतो तिन्ही नळ एकदम चालू केल्यास ती टाकी किती वेळा भरे बघा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तीन नळाचा आता आपल्याला आपण दोन नळाचा प्रश्न पाहिलेला आहे ओके आता किती नळ चालू केले तीन नळ चालू केले ज्यावेळेस त्या नळांना एक एक ज्यावेळेस नळ चालू असतात त्यावेळेस त्यांना लागणारा वेळ दिलेला आहे एक नळ 10 तासात भरतो म्हणजे नळ दुसरा नळ 20 तासात भरतो व तिसरा नळ 30 तासात भरतो म्हणजे त्या ठिकाणी नळ काही नळ फास्ट आहेत काही नळ त्यामध्ये स्लोली चालतात मग त्या ठिकाणी बघा तिन्ही नळ म्हणजे त्याचा प्रवाह सारखा आहे का नाही परंतु तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर त्या तिन्ही नळांच्या क्षमतेने ते टाकी लवकरात लवकर तर भरणार निश्चितच आहे ओके परंतु ती किती तासात भरेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग दिलेल्या सूत्रानुसार टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ बरोबर ओके काय सांगितलं होतं मी सूत्रामध्ये तुम्हाला एक्स वाय झेड भागिले एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स झेड ओके या सूत्राचा वापर करायचा आहे चला तर मग आता या ठिकाणी सूत्राचा वापर करण्या अगोदर काय करूया संख्या आपण दिलेल्या संख्या त्या कोणकोणते एक्स काय आहे वाय काय आहे झेड काय आहे ते कन्सिडर करून घेऊया म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करते संख्या ठेवता येतील बघा या ठिकाणी एक्स म्हणजे 10 एक्स म्हणजे किती आहे 10 वाय म्हणजे त्या ठिकाणी 20 वाय म्हणजे 20 आणि झेड म्हणजे 30 झेड म्हणजे किती 30 ओके मग या ठिकाणी लागणारा
तास आपण हे जे संख्या आहे त्या कन्वर्ट करून घेतले आहेत. मग या ठिकाणी सूत्रामध्ये ज्या संख्या मांडून सूत्रामध्ये संख्या मांडून घेऊया. x म्हणजे 10 गुणिले 20 गुणिले 30 ओके भागाकारामध्ये. आता भागाकारामध्ये काय दिलेला आहे बघा मी एक एक पेयर्स तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. ओके जोडी पहा पहिली 10x ती दिलेली आहे xy xy म्हणजे किती आहे 10 गुणिले 20 ओके. त्यानंतर दुसरी कोणती आहे y आणि z म्हणजे 20 गुणिले 30 आणि तिसरी कोणती दिलेली आहे 10 गुणिले 30 10 गुणिले 30 आणि त्यांच्यामध्ये संख्यांचं साइन कोणता आहे बेरजेचं साइन कोणतं साइन आहे बेरजेचं ओके. बघा या ठिकाणी आता दिलेल्या संख्यांचा गुणाकार व्यवस्थित ज्या विद्यार्थ्याला करता आला त्या विद्यार्थ्याला असे कितीही प्रश्न असले तर एकही मार्क जाणार नाही याची मी 100% गॅरंटी देतो ओके. फक्त गुणाकार व्यवस्थित करायचा आणि त्यांची बेरीज करून घ्यायची ओके. बघा या ठिकाणी तुम्ही यांचा गुणाकार करू शकता किंवा त्या संख्या जशा तशा मांडू शकता ओके. बघा या ठिकाणी 10 गुणिले 20 गुणिले 30 ओके छेदात 20 गुणिले 10 किती होतात रे बेटा 200 अधिक 20 गुणिले 30 3 2 6 600 अधिक 20 गुणिले 10 10 गुणिले 30 म्हणजे 300 ओके. आता या ठिकाणी यांची बेरीज करायची गुणाकार जोपर्यंत बेरीज पूर्ण होत नाही तोपर्यंत काटाकाटी करायची नाही लक्षात ठेवा ओके. बघा या ठिकाणी आता मी या ठिकाणी वरील लिहितो तुम्हाला दिसण्यासाठी सर्वांना या ठिकाणी दिलेली संख्या आहे 10 गुणिले 20 गुणिले 30 ओके छेदस्थानी 200 आणि 600 800 800 आणि 300 किती होतात बेटा 1100 किती होतील 1100 1100. आता या ठिकाणी 1100 म्हणजे 00 काय होतील कटतील 00 कटले. आता राहिले किती 9 × 20 20 गुणिले 3 3 × 6 आणि 7 गुणी भागाकारामध्ये किती राहिले फक्त 11. आता 11 आणि 7 ला पूर्ण भाग जातो का नाही म्हणजे 11/55 11/55 किती राहतात 5 राहतात म्हणजे 5.5/11 एवढं तुमचं फायनल उत्तर यायला पाहिजे. किती वेळात घडते 5.5/11 एवढ्या तासामध्ये ही टाकी भरायला वेळ लागणार आहे ओके. अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचा गुणाकार व भागा सॉरी त्यांचा गुणाकार भागाकार आणि बेरीज ह्या चार क्रिया व्यवस्थित जमल्या आणि सूत्र जर काय व्यवस्थित पाठ झालं ओके तर तुम्हाला यासारखे कितीही प्रश्न आले तरी तुम्ही इझी आणि सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करू शकता ओके. चल पुढील प्रश्न पाहू.